नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. शासनाची सर्रास होणारी लूट लक्षात घेता धोरणात्मक निर्णय घेऊन झिरो लॉयल्टी पास संकल्पना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. त्याचबरोबर राज्य सरकार गौण खनिजाबाबत पुढच्या 15 दिवसात स्वतंत्र धोरण आणणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पनवेल उरणू तालुक्यातील मुंबई आणि इतर ठिकाणाहून मुरुम, चिखलमाती तसेच डेब्रिसच्या गाड्या परजिल्ह्यातील ठेकेदार स्थानिक प्रशासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता खाली करत आहेत. या विभागातील तहसीलदार, संबंधित महसूल अधिकारी आणि जिल्हा खनिकर्म विभाग हा चिखल, मुरुम, डेब्रिज या मालाचा खोटा पंचनामा करून दगड आहे असे दाखवून ठेकेदारांना झिरो रॉयल्टी पासेस पुरवत आहेत. त्यामुळे स्थानिक क्रशर मालक आणि ठेकेदारांमध्ये पसरलेला असंतोष झिरो रॉयल्टी पासेसचा वापर करून गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या परजिल्ह्यातील ठेकेदारांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी आमदार महेश बाल्दी यांनी, तर अवैधपणे साठवणूक झालेला डेब्रिज तातडीने हटवावा अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली. याची दखल घेऊन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनाची सर्रास होणारी लूट लक्षात घेता धोरणात्मक निर्णय घेऊन झिरो रॉयल्टी पास संकल्पना रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील चांगुकांना ठाकूर महाविद्यालयात युवा मानसरण क्लब कार्यान्वित करण्यात आले असून त्याचं उद्घाटन नुकतेच झाले आहे. त्याच अनुषंगाने युवांचे मानसिक आरोग्य या विषयावर 2 दिवसीय कार्यशाळाही पार पडली. यावेळी मानसरंगाचे संवादक राजू इनामदार, परिवर्तन संस्थेच्या प्रकल्प समन्वयिका रूपाली भोसले, परिवर्तन संस्थेच्या समुपदेशक राणी बाबर, रिसर्च विभागाच्या आरती अजयकुमार, MSFTA संस्थेचे नेटवर्क कोऑर्डिनेटर संजय लेले, ॲडमिनिस्ट्रेटर तोषिता तांडेल, कार्यकर्त्या कांचन भोसले, CKT महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ SK पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ SK पाटील यांनी युवा मानसरंग शिबिराची स्थापना महाविद्यालयात झाल्याची घोषणा केली. या कार्यशाळेसाठी मुंबई आणि रायगड विभागातून CKT महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल MSFDA तसेच परिवर्तन संस्थेचे आभार व्यक्त केले. तसेच सरांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी मानसिक समस्या अंतर्गत चर्चा करत युवा मानसरंग शिबिराचा फायदा घेऊन आपल्या समस्या व्यक्त करून त्यांचे समाधान करण्याबाबत सर्व उपस्थितांना आवाहन केले. कर्जत शहरातील दहिवली येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय असलेल्या इमारतीवर झाड कोसळले आहे. त्यामुळे तेथील उपअभियंता कार्यालयात पाण्याची गळती सुरू झाली असून पाणी गळती रोखण्यासाठी नवीन पत्रे छपरावर टाकावी लागणार आहेत. कर्जत शहरातील दहिवली गावात श्रीरामपुराजवळ जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग कार्यालय आहे. 25 वर्षांपासून तेथे लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय असून त्या इमारतीच्या बाजूला अनेक जुनी झाडे असून त्यातील एक झाड कार्यालयाच्या इमारतीवर कोसळले. जुने झाड असल्याने त्या झाडाच्या फांद्या या लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर कोसळले आणि त्यात कार्यालयाच्या छपरावरील सिमेंट पत्रे यांचे मोठे नुकसान झाले. त्याचा परिणाम कार्यालयात पावसाच्या पाण्याची गळती सुरू झाली असून या पाण्यामुळे उपअभियंता यांच्या केबिनला डबक्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे कार्यालयातील किमती वस्तूंचे नुकसान होत असून केबिनमध्ये सुरू असलेले पाणी साठवण्यासाठी प्लास्टिक बादल्या खरेदी करण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा फटका नवी मुंबईतील सखल भागांना बसलेला असतानाच मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेलापूर येथील कोकण भवनाला देखील पावसाचा फटका बसला आहे. कोकण भवन परिसरात पाणी साठले असल्यामुळे कर्मचाऱ्यांसह नागरिकांना या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. मिनी मंत्रालय कोकण भवनमध्ये राज्य सरकारचे अनेक कार्यालय आहेत. मुख्यमंत्री सचिवालय कक्ष आणि कोकण विभागीय आयुक्त अशी महत्त्वाची कार्यालये असल्याने अनेक वरिष्ठ अधिकारी येथे बसतात. दरवर्षी मुसळधार पावसात या परिसरात पाणी साठलेले दिसून येते. मुख्य म्हणजे पाऊस थांबल्यानंतर देखील प्रवेशद्वारात फूटभर पाणी साचलेले दिसते.
केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयाअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी येथील हेल इंडिया लिमिटेड कंपनीमधील कामगारांचे मागील 6 महिन्यांपासूनचे वेतन थकले आहे, त्यामुळे कामगारांची उपासमार सुरू असून तत्काळ वेतन अदा करावी अशी आग्रही मागणी मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बालने यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. या संदर्भात केंद्रीय रसायन मंत्री मनसुख मांडविया यांची खासदार बालने यांनी कंपनीतील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह भेट घेतली. यावेळी रावसाहेब पाटील, राजेंद्र पाटील, सतीश म्हसकर, स्वप्नील राऊत, शैलेश बर्वे, ज्ञानेश्वर जांभळे, मयूर पाटील, जयवंत मालसुरे, श्रीपाल यादव उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांनी याबाबत लवकरच बैठक घेतली जाईल, मार्ग काढला जाईल, कामगारांचे प्रश्न सोडवले जातील, कंपनी चालू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील, ते शक्य झाले नाही तर स्वेच्छानिवृत्ती लागू केली जाईल, कामगारांना दिलासा दिला जाईल, त्यांची थकीत सर्व देणी दिली जातील अशी ग्वाही दिली. महाड तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पीएम किसानचे पैसे जमा झाले. दरम्यान नाते येथील शेतकरी मेळाव्याला भाजपचे बिपिन महामुणकर यांनी सरकारी योजनांचा लाभ घेऊन उत्कृष्ट शेती करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब शेतकऱ्याला मदत हेतू पीएम किसान पेन्शन योजना सुरू केली होती. या योजनेचा 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज्य सरकारच्या वतीने वर्षाला 6,000 जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्या अनुषंगाने केंद्राचे 2 आणि राज्याचे 2 असे 4,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. याबाबत माहिती तसेच जनजागृती करण्यासाठी महाड कृषी विभाग आणि महाड भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने नाते या गावात शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपिन महामुणकर, तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, तालुका कृषी अधिकारी बीपी कदम, संदीप ठोंबरे, सरचिटणीस महेश शिंदे, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, शहराध्यक्ष निलेश तळवटकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतून टोमॅटो चोरी करणाऱ्या एका चोराला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तोपर्यंत त्याने टोमॅटो विकले असून त्याच्याकडून 1720 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ऋषी तुरा असे या आरोपीचे नाव आहे. किरकोळ बाजारात 15 ते 20 रुपये किलो मिळणाऱ्या टोमॅटोचे दर 150 रुपये प्रति किलो झाले तर उत्तम दर्जाच्या टोमॅटोचे दर प्रति किलो 170 रुपये किलोपर्यंत गेले आहेत. त्यामुळे एपीएमसीमधून टोमॅटो चोरी होत होती. या चोरीमध्ये वाढ होत असल्याने व्यापाऱ्यांनी सीसीटीव्ही तपासणी सुरू केली असता 12 जुलैला अपरात्री भाजी मार्केट गाळा क्रमांक 583 समोरून टोमॅटोची 4 कॅरेट चोरी करत असताना चोरटे दिसले होते. त्यांना पकडण्यात आले. मात्र दोन्ही चोर नजर चुकवून पळून गेले होते. याबाबत एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. प्रत्येक कॅरेटमध्ये 25 किलो याप्रमाणे 100 किलो टोमॅटोची चोरी झाली होती, ज्याचे मूल्य घाऊक बाजारात 10,000 रुपये होते. या प्रकरणी तपास करत असताना यातील ऋषी हा एपीएमसी भागातच असल्याची माहिती मिळताच त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. मात्र त्याने चोरी केलेले टोमॅटो विकून टाकले असल्याचे समोर आले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज दहागाव विभाग जासई या विद्यालयातील माजी विद्यार्थिनी शीतल वाघमारे ही एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन तिची PSI पदी निवड झाली आहे. त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी शीतल वाघमारे हिचा सत्कार करून तिला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाक, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य सुधीर खरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शीतल वाघमारे ही अतिशय गरीब हलाखीच्या परिस्थितीतून कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता मेहनत आणि जिद्दीने तिने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयाला नावलौकिक मिळाले असून तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या पेण तालुक्यातील अनेक गावांना महसूल प्रशासनाने खबरदारी म्हणून घरे खाली करण्याच्या नोटिसा देऊन तात्पुरत्या विस्थापनेचे आदेश दिले आहेत. परंतु या सर्व प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. त्यामुळे किमान दरड कुठे पडणार असा दरडप्रवण गावांचा स्वखर्चाने जिओमॉर्फोलॉजिकल सर्वे करणार असल्याचे भाजप पेण सुधागड रोहा विधानसभा प्रभारी प्रसाद भोईर यांनी जाहीर केले आहे.
पेण तालुक्यातील दरडग्रस्त गावांपैकी जुई अब्बास आणि देवळी या गावांना प्रसाद भोईर यांनी प्रत्यक्ष भेट देत पाहणी करून गावकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यावेळी नवज्योत तांडेल, घनश्याम झावरे, निलेश सुईकर, संताजी शेळके, किरण शिंदे, जनार्दन म्हात्रे, राजन तांडेल, हरिभाऊ शिंदे, हरिश्चंद्र तांडेल, देविदास म्हात्रे, संतोष मडवी, रमाकांत ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल महापालिकेच्या वतीने मालमत्ता कर विभागामार्फत 24 ते 28 जुलै या कालावधीत कर निर्धारण दुरुस्ती मोहीम राबवण्यात येत होती. याच काळात पावसाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने अधिकतर नागरिकांना या मोहिमेचा लाभ घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे या मोहिमेमध्ये मुदतवाढ करण्यात आली असून 31 जुलैपासून 4 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू असणार आहे. नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. दिलेल्या मुदतीत हरकत न घेतलेल्या मालमत्ता धारकांना नैसर्गिक न्याय मिळावा या तत्वाने आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन 1949 प्रकरण 8 अंतर्गत कराधान नियमानुसार कर आकारणीत दुरुस्ती फेरफार करण्याची तरतूद असल्याने मालमत्ता धारकांना हरकत अर्ज करता येणार आहे. या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून गेल्या 4 दिवसात सुमारे 511 तर शुक्रवारी 1 दिवसात सुमारे 648 नागरिकांनी आपल्या बिलामध्ये दुरुस्त्या करून घेतल्या. उपायुक्त गणेश शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी आलेल्या अर्जांची पडताळणी करून मालमत्ता कर विभाग प्रमुख सुनील भोईर, लिपिक महेश गायकवाड आणि कर्मचारी हे तातडीने दुरुस्ती करून देत आहेत. इर्शाळवाडीतील दरड दुर्घटनेला 10 दिवस पूर्ण झाले. या वाडीतील मृतात्म्यांच्या रिवाजाप्रमाणे दशक्रियाविधी करण्यात आला. नम्राची वाडी येथील मोरबे धरणाला येऊन मिळणाऱ्या नदी किनारी हा सामुदायिक विधी शोकाकुल वातावरणात झाला. यावेळी नातेवाईक, आसपासचे रहिवासी आणि शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. इर्शाळवाडी दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली गाडले गेलेल्यांपैकी 29 जणांचे मृतदेह शोधकार्यात हाती लागले तर 57 बेपत्तांना मृत घोषित करण्यात आले. या सर्वांचा दशक्रियाविधी शुक्रवारी झाला. यावेळी सुमारे 270 जणांनी आपले केस देऊन श्रद्धांजली अर्पण केली. दशक्रियाविधीसाठी लागणारे साहित्य आणि होम हवनाचा खर्च उपविभागीय अधिकारी अजित नेराळे तसेच तहसीलदार आयुक्त तांबोळी यांनी केला तर चौक नाभिक समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंगेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोफत केस कर्तन केले. यावेळी मृतांच्या नातेवाईकांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचेही डोळे पाणावले. भाजपच्या पनवेल शहर मंडळाची बैठक उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये घरघर चलो संपर्क अभियानाचा आढावा तसेच नवीन मतदार नोंदणी आणि 30 जुलैला होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करून आढावा घेण्यात आला. दरम्यान या बैठकीत भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी अविनाश कोळी यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पनवेल विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर डॉ कविता चौतमल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. नागपूर येथे 22 ते 26 जुलै दरम्यान महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेत सब ज्युनियर मुली या 37-40 किलो गटात पनवेलची मुलगी दुर्पता सौदने हिने सुवर्णपदक पटकावले असून तिला सर्वोत्कृष्ट बॉक्सर ऑफ द चॅम्पियनशिप म्हणूनही गौरवण्यात आले. दुर्पता केव्ही कन्या हायस्कूलमध्ये 9वीमध्ये शिकत आहे. चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये दुर्पताने प्राथमिक फेरीत धुळ्याच्या बॉक्सरचा पराभव केला. त्यानंतर तिने पिंपरी चिंचवड अकोला येथील बॉक्सरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली जिथे तिने पहिल्या फेरीत मुंबईच्या बॉक्सरचा पराभव केला. या कामगिरीमुळे राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली आहे. दरम्यान या स्पर्धेत सब ज्युनियर मुलांच्या गटात शांती निकेतन हायस्कूलच्या अब्दुल शेखने 70+ वजन गटात रौप्य पदक जिंकले. अब्दुलने पहिल्या फेरीत पिंपरी चिंचवडच्या बॉक्सरला त्याच्या प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभूत केले आणि नंतर उपांत्य फेरीत सांगली जिल्ह्यातील बॉक्सरचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अलिबाग तालुक्यातील ताजपूर गावानजीक असणाऱ्या टेकडीवरील दरड गुरुवारी रात्री कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान येथील 19 घरांमध्ये असणाऱ्या कुटुंबातील नागरिकांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. रात्रीच्या सुमारास ग्रामस्थ झोपेत असताना ताजपूर गावाच्या खाली असणाऱ्या चिदबादेवी मंदिर आणि पिण्याच्या पाण्याची विहीर असणाऱ्या वरच्या बाजूला असणारी डोंगरातील दरड कोसळली. या दरडीमध्ये जीवितहानी झालेली नाही, परंतु गावाला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी तुटली आहे. पाण्याच्या टाकीजवळ किमान 7 फुटांचा चिखलाचा थर साचला आहे. त्या टाकीच्या खाली असणाऱ्या विहिरीला देखील दरडीने वेढा दिला आहे. काही दरडीचा भाग शेतात उतरून भात पिकाचे नुकसान झाले आहे. अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन या घटनेची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांना रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये स्थलांतरित होण्याचे आवाहन करत स्थलांतरित होणाऱ्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे सांगितले.